व्यक्तीवर त्याचं वर्तन अवलंबून असत. व्यक्ती आणि वर्तन त्याच चांगलं आहे त्याच्यामध्ये कला लपलेली असते, लढलेली असते. आणि असे सगळे आपण कलाकार वेगवेगळ्या म्हणजे अजूनही तुमच्यात वेगवेगळ्या कला लपलेल्या असतील, फक्त इथे आज तुम्ही त्या सिलिंग उत्कृष्ट अशा प्रकारचा वास्तुशिल्पकलेचा जो आविष्कार सिलिंगच्या माध्यमातून आहे त्याचे वेगवेगळ्या अँगलने त्याच्याकडे फोटो काढले आहेत. खूप सुंदर छान इथेच म्हणालो इथे फोटो बघितल्यानंतर म्हणतो कोणी अडचणीत नाही येणार नाही ना विनोदाचा भाग आहे. कारण आम्ही लहानपणी वेगळे असे फिरायला जायचो, अर्थात माझं लहानपण मुंबईत नाही गेलो. मी 12वीपर्यंत कोकणात शिकलो, 11वी 12वी सायन्स कोकणात केलं, नंतर मुंबईत रुईया कॉलेजला आलो. त्यामुळे मुंबईचं एक वेगळं आकर्षण इथल्या पुराणकारांचंच बघतात, पण आम्हाला मुंबईचं आकर्षण म्हणून इकडे जाऊया, ते बोलूया, हे बोलूया. तसे छंद जोपासायला तसा वेळच मिळाला नाही. तिकडे काय होतं, वेळ लागतो आणि इथे पूर्ण होत लागतो. संघर्ष करत करत सगळं तिकडे वाटचाल करायची होती, त्यामुळे बरेचसे आमचे छंद राहून गेले. तेव्हा आपण सिंहावलोकन करतो, मागे वळून पाहतो तेव्हा वाटतं अरे अजून हे करायचं राहून गेलं, अजून ते करायचं राहून गेलं. सर तुमचं कोणाचं होतंय की नाही मला माहित नाही, मला सातत्याने असं जाणवत होतं अरे माझं हे करायचं राहून गेलं, अरे मला ते करायचं राहून गेलं. म्हणजे असं काय होतं, तुम्ही सगळे कलाकार आहात, खूप चांगल्या बद्दल हे करत नाही, अशी संधी तुम्हाला आम्ही लवकर परत देणार आहोत.